नमस्कार आत्ताची मोठी बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीतील डी के टी ही शिक्षण संस्था ऑटोनॉमस असल्याने या संस्थेअंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षा महाविद्यालयाअंतर्गत घेतल्या जातात दरम्यान ही संस्था ऑटोनॉमस असल्याने जे विद्यार्थी नापास होतात त्यांना वर्षातून तीन वेळा परीक्षा देण्याची परवानगी असते परंतु डी के टी ही एकमेव संस्था तीन वेळा परीक्षांना घेता घेत असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी नापास व इयर डाऊन होत आहे या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विद्यार्थी परिषदेच्या वतीने मागच्या दोन दिवसांपासून क आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान या मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये काही निष्पन्न न झाल्याने स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे युवक डी के टी या संस्थेच्या दारात आंदोलनासाठी बसले होते दरम्यान आ, काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरव शेट्टी यांना व पोलिसांनी अटक केलेली आहे कालपासून डीकेटीए कॉलेजसमोर विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू होते या कारणावरून पोलिसांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान काल महाविद्यालयाने स्वाभिमानी विद्यार्थी परिषद यांच्यात झालेली जी बैठक जी होती ती निष्फळ ठरली त्यामुळे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या सौरव शेट्टी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलना सुरुवात केली स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठामध्ये नाफा झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सौरव शेट्टी यांनी आंदोलन केले होते यावेळी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची बाजू समजावून घेत ही बाब शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने स्वायत्त शिक्षण संस्थांचा संबंध थेट यू जी सीसोबत असल्याने संदर्भात माहिती घेऊन डी के टी ए महाविद्यालयास पत्र पाठवण्याचे आश्वासन जे आहे ते दिलेले होते